या देशातील नाही या जगातील कुठलीही महिला असो ती सक्षमच आहे आणि जेव्हा माझा मुलगा हा अकरा महिन्याचाच होता जेव्हा मी पहिली निवडणूक लढली मुलांना ठेवून दोन मुलं होते एक मुलगा आणि एक मुलगी त्या मुलांना ठेवून मी जिल्हा परिषदचं तीनदा प्रतिनिधित्व केलं ते कसं केलं मला माहिती आहे जो मुलगा बावीस वर्षाचा होतो बावीस वर्षाचा झाल्यानंतर माझा मुलगा तीन वर्ष आधी गेला तेव्हा सर्वांना असं वाटत होतं की मी कधीही आता उठू शकणार नाही किंवा मी पुन्हा राजकारणात येणार नाही जेव्हा मुलगा गेला तेव्हा मला असं वाटलं होतं की आपलं सगळं काही संपलं आता आपण काही करणार नाही किंवा काही करू शकणार नाही मला आठवतं तो, तो दिवस जीवनातला काळा दिवस म्हणावा लागेल की सकाळपासनं आम्ही होतो चार वाजता बाहेर जेवायला जाणार म्हणून तो आंघोळीला गेला आणि मला असं वाटलं तो आंघोळ करतोय तो केव्हा परत आला लक्षात नाही आणि त्याला इलेक्ट्रिकचा शॉक लागला आणि माझ्या डोळ्याच्या समोर तो गेला की लाईफ मध्ये एक क्षण लागतो की माणूस संपून जातो एका क्षणामध्ये नमस्कार मी प्रियदर्शनी मॅक्स वुमेन मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि हिवाळी अधिवेशनामध्ये काय काय चर्चा होत हे तुमच्यापर्यंत येत जरी असलं तरी यामध्ये म्हणजे नागपूरमध्ये अनेक महिला ज्या आहेत ज्या राजकीय महिला आहेत त्या अतिशय कार्यरत आहेत आणि ग्राउंडवर उतरून त्या आंदोलन करताना आपल्याला दिसत आहेत आणि त्यातीलच प्रामुख्यानं एक नाव आहे ते म्हणजे संध्या सवालाखे आणि त्या आपल्या सोबत आहेत स्वागत आहे ताई तुमचं नमस्कार मी काँग्रेसची संध्या सवालाखे काँग्रेसची सव्वा संध्या सवालाखे मला असं वाटतं हे जरा जास्त प्रॉमिनंट होऊ शकेल ताई मी थेट तुमच्याकडे प्रश्न प्रश्नाकडे येते की आता कुठलीही काँग्रेसची आंदोलन म्हटली की तिथे प्रॉमिनंट फेस दिसतोय संध्या सवालाखे यांचा याच्या आधी संध्या सवालाखे कुठे होत्या मी सर्वप्रथम एक अठरा वर्षी माझं लग्न झालं होतं आणि ग्रामीण भागामध्ये पहूर दाबा पहूर म्हणून आपण कधी ऐकलं पण नसेल बाबुळगाव तालुक्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये हे गाव आहे आणि अठरा वर्षाची मुलगी लग्न होऊन जेव्हा येते एका गावामध्ये आणि तिचे स्वप्न हे काय असतात की आपला संसार हेच असतं परंतु रिझर्वेशन आलं आणि मग मला असं वाटायला लागलं की आपण इलेक्शन लढलं पाहिजे आणि महिलांसाठी काहीतरी केलं पाहिजे आणि मी सत्त्याण्णवला पहिलं जिल्हा परिषदचं इलेक्शन लढले तेव्हा मला काही कळत पण नव्हतं परंतु राजकारणात यायचं हे माहिती होतं महिलांसाठी काहीतरी करायचं हे माझ्या डोक्यामध्ये होतं आणि सत्त्याण्णवला पहिली निवडणूक लढली आणि जिंकली आणि जिल्हा परिषदेला अध्यक्ष झाली मग त्यानंतर दुसरी पुन्हा दुसऱ्यांदा इलेक्शन लढले तिसऱ्यांदा इलेक्शन लढली ओपन कॉन्स्टिट्युन्सीमध्ये इलेक्शन लढली आणि तिन्हीदा जिल्हा परिषदचं प्रतिनिधित्व केलं त्यानंतर मग मी चौदा वर्ष महिला काँग्रेसची डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट म्हणून काम केलं त्यानंतर ऑल इंडियाला जनरल सेक्रेटरी म्हणून काम केलं गुजरातमध्ये राजस्थानमध्ये ओडिसामध्ये मध्य प्रदेशमध्ये इन्चार्ज म्हणून काम केलं आणि त्यानंतर मग प्रवास करत करत मी महाराष्ट्राची अध्यक्ष म्हणून या ठिकाणी आले महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणून तुम्ही इथे आलेला आहात खूप इनोव्हेटिव्ह आंदोलनं तुमची आम्ही बघितलेली आहेत ग्राउंडवर जी आहेत ती पण एकंदरीतच काँग्रेसच्या संध्याला सवाल पण काँग्रेस मात्र आपल्याला नागपुरातून हळूहळू बाजूला जाताना दिसतीये आणि फिमेल फेस जो आहे तो मात्र फारसा नागपुरामध्ये दिसत नाहीये याचं काय कारण आहे मला तर असं वाटत नाही कारण नागपुरामध्ये जे आंदोलन झाले ते खूप मोठ्या प्रमाणात महिलांनी घेतलेले आहे आम्ही महाराष्ट्रामध्ये युवतींना फार मोठ्या प्रमाणात संधी दिलेली आहे नागपूरच्या दोन्ही ग्रामीण आणि शहराच्या दोन्ही अध्यक्ष युवती आहे आणि त्या मोठ्या प्रमाणात ग्राउंडवर उतरून आंदोलनं करतायत हे सगळे लोक बघतायत तुमच्या पत्रकारांनी सुद्धा म्हटलं तर एक न्यायशाली आणि कुंदारौत ज्या आत्ताच कुंदा राऊतला जिल्हा परिषदचं व्हाईस प्रेसिडेंट बनण्याची संधीसुद्धा मिळालेली आहे तुम्ही अनेक महिलांची नावं घेत आहेत पण माध्यमांमध्ये मात्र या महिला कुठेच नसतात का बरं काँग्रेसकडनं महिलांना प्रोत्साहित केलं जात नाही का काँग्रेसकडून तर प्रोत्साहित केल्या जातं बघा आम्ही आंदोलनं भरपूर आंदोलनं महाराष्ट्र महाराष्ट्र महिला काँग्रेसने केले आणि जिल्ह्याच्या महिला काँग्रेसने केले असं म्हणूच शकत नाही परंतु आमचं एक कल्चर आहे आम्ही कल्चरला पकडूनच आंदोलनं करत असतो असं विनाकारण कोणाच्या अंगावर जात नाही बघा महागाईच्या विरोधातील असेल महिला अत्याचाराच्या विरोधातच असेल आम्ही आंदोलन केलेच आहे नागपूरला सुद्धा भरपूर आंदोलन झालेले आता परवाच आम्ही आंदोलन केलं बघा फक्त एक हसण्यासारखा विषय असाय की प्रसार माध्यम आम्हाला कमी दाखवत असं आम्हाला वाटत अच्छा प्रसार माध्यमांवर तुमचा थेट आक्षेप आहे असं म्हणणं आक्षेप म्हणून नाही परंतु आम्हाला प्रसार माध्यम कमी दाखवतं असं आम्हाला कुठं वाटतं महिलांनाच कमी प्रतिनिधित्व मिळतं असं वाटतं का तुम्हाला महिलांना प्रसार माध्यमात कमी प्रतिनिधित्व मिळतं असं आम्हाला वाटत तुम्ही सुरुवातीला बोलताना असं म्हणालात की राजकारणात यायचं एवढं नक्की माहिती होतं तर स्पेशल काही कारण होतं का की कि किंवा कुणी आदर्श वाटत होतं की नाही नाही यांना बघूनच मी राजकारणात येणार हो निश्चित वाटत होतं कारण माझं जेव्हा लग्न झालं तेव्हा मी खूप लहानच म्हणावं लागेल होती परंतु नेहमी मला इंद्राजी एक माझा आदर्श होत त्यांच्याकडे जेव्हा जेव्हा बघायची तर मला असं वाटायचं आपण राजकारणामध्ये गेलं पाहिजे कारण इंदिराजींनी ज्या पद्धतीने महिलांना पुढं आणलं होतं आणि त्यानंतर राजीवजींनी बघा सोनियाजींनी बघा ज्या पद्धतीने आणलं तर महिलांसाठी एक आदर्शच आहे आणि त्यांना बघूनच मला वाटत होतं की आपण सुद्धा महिलांसाठी काहीतरी केलं हो पाहिजे या महिलांसाठी काहीतरी केलं पाहिजे या उद्देशाने जरी आलेला असलात तरी खरंच राजकारणात येऊन महिलांना महिलांसाठी काहीतरी करता येतं का तुमचं मत कारण तुम्ही आता दोन्ही बाजूनी राहिलेला आहात त्याच्यामुळे तुम्हाला हे जास्त चांगल्या पद्धतीने तुम्ही सांगू शकाल हो निश्चितच कारण मी राजकारणात आल्यानंतर बघितलं की आपण महिलांसाठी भरपूर काही करू शकतो महिला यासारख्या धडपडत असतात अनेक असे दाराय जे महिलांसाठी बंद असतात राजकारणाच्या माध्यमातून आपल्याला महिलांसाठी ते दारा आपण उघडवू शकतो हे मी जवळून बघितलंय मी जिल्हा परिषदची अध्यक्ष असताना बरेच महिलांच्या हाताला आपण काम दिलेले आहे बरेच ज्या महिला आहे त्यांना आपण काम देऊ शकलो योजना देऊ शकलो ते मी राजकारणात आल्यामुळेच राजकारण म्हटलं की ट्वेंटी फोर बाय सेवन वाला टास्क आहे ट्वेंटी फोर बाय सेवन जॉब डिस्क्रिप्शन आपल्याला ज्याला म्हणता येऊ शकेल असं आहे पण एक महिला असताना तुम्ही घर सांभाळणं आंदोलनं सांभाळणं आणि त्याबरोबरीने संघटन सांभाळणं अशा वेगवेगळ्या पातळ्यांवर काम करतात हे कसं मॅनेज करतात बघा या देशातील नाही या जगातील कुठलीही महिला असो ती सक्षमच आहे आणि एक साधं उदाहरण जरी तुम्ही बघितलं असेल एक विधवा महिला असेल आणि जर तिचा पती गेला असेल तरी ती आपलं घर मुलं बाळ हे सांभाळून करू शकते एक पुरुष करू शकत नाही आपल्याला समाजामध्ये बघायला मिळते एखाद्या पुरुषाची पत्नी जर गेली तर तेरवीमध्येच लग्नाच्या गोष्टी होतात पण महिलांच्या बाबतीत असं होत नाही महिला ही, ही सक्षमच आहे आणि महिला सक्षमपणे काम करू शकते मला खात्री पटलेली आहे अगदीच तुम्ही मी तुम्हाला पुन्हा तोच प्रश्न रिपीट करते की तुमच्या बाबतीत तुम्ही घर आणि हा ट्वेंटी फोर बाय चा जॉब मुलं कधी म्हणत नाहीत का की आई मला अशाच पद्धतीचं जेवण पाहिजे आई मला हेच पाहिजे माझ्या जीवनाचा प्रवास हा इतका खडतळ होता कारण मी खूप कमी वयामध्ये राजकारण सुरू केलं आणि जेव्हा माझा मुलगा हा अकरा महिन्याचाच होता जेव्हा मी पहिली निवडणूक लढली मुलांना ठेवून दोन मुलं होते एक मुलगा आणि एक मुलगी त्या मुलांना ठेवून मी जिल्हा परिषदचं तीनदा प्रतिनिधित्व केलं ते कसं केलं मला माहिती आहे महिलांना कशा पद्धतीचा त्रास होतो हे पण माहिती आहे हे करत असताना जो मुलगा बावीस वर्षाचा होतो बावीस वर्षाचा झाल्यानंतर माझा मुलगा तीन वर्ष आधी गेला तेव्हा सर्वांना असं वाटत होतं की मी कधीही आता उठू शकणार नाही किंवा मी पुन्हा राजकारणात येणार नाही ना मला सुद्धा दोन वर्ष असं वाटत होतं की आपण आता काही करू शकणार नाही परंतु समाजामध्ये जेव्हा आपण समोर बघतो महिलांचे दुःख जेव्हा बघतो तेव्हा असं वाटायला ला लागतं की आपलं दुःख हे फार कमी आहे आणि हे एक महिलाच करू शकते कारण मी घर आणि मुलं हे नेहमी बॅलन्स ठेवलं परंतु जेव्हा माझा मुलगा जीवनातून गेला त्याचं दुःख मी जेव्हा जवळून बघितलं तेव्हा मला महिलांचं अजून जास्त दुःख अशा अनेक महिला आहेत की त्यांचे पती गेले मुलं गेले मुली गेल्या तरी सुद्धा त्या आज आपल्या पायावर उभ्या आहे समाजामध्ये आहेत आणि त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा म्हणून कारण माझ्या मुलाची नेहमी इच्छा होती की मी या लोकांसाठी काम केलं पाहिजे आणि मी ते तोच वसा घेऊन पुढे जाते आहे बावीस वर्षाचा मुलगा जाणं एका आईसाठी हे कसं हाताळलं तुम्ही जेव्हा मुलगा गेला तेव्हा मला असं वाटलं होतं की आपलं सगळं काही संपलं आता आपण काही करणार नाही किंवा काही करू शकणार नाही परंतु जेव्हा मी विचार करायची की आज जर मी थांबले तर अशी कितीतरी महिला आहेत की ज्यांना आपली गरज आहे नाहीतरी कोणी गेल्यानंतर आपण जात नाही ठीक आहे त्याच्यासाठी रडत राहतो एक आई मुलाला कधीही विसरू शकत नाही हे मला माहिती आहे कारण काम करत असताना मी जेव्हा थकून येते तेव्हा मला असं होत नाही की एकही दिवस मी त्याला विसरू शकते परंतु त्याचीच प्रेरणा अशी आहे की त्यांनी ज्या गोष्टी करून ठेवलेल्या आहे तर त्याचीच प्रेरणा मला आहे आणि त्यामुळेच मी आज महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणून सुद्धा काम करू शकते आहे महिलांसाठी काम करू शकते आहे आणि ते दुःख मी जळून पाहिल्यामुळे लोकांचं दुःख सुद्धा मी समजू शकते आणि एक महिला समजू शकते मग ती राजकीय असो की, की घरातली असो आठवतो तुम्हाला आजही तो दिवस काय झालं एक्झॅक्टली तो दिवस कधीही मी जीवनामध्ये विसरू शकणार नाही मी मध्य प्रदेशला इन्चार्ज होते आणि माझा ऍक्सिडेंट झाला होता माझा हात फ्रॅक्चर होता आणि माझा मुलगा मला डॉक्टरकडे घेऊन गेला सकाळी हाताला बँडेज बांधला आम्ही घरी आलो मला आठवतो तो दिवस जीवनातला काळा दिवस म्हणावा लागेल की सकाळपासनं आम्ही होतो चार वाजता बाहेर जेवायला जाणार म्हणून तो आंघोळीला गेला आणि मला असं वाटलं तो आंघोळ करतोय तो केव्हा परत आला लक्षात नाही आणि त्याला इलेक्ट्रिकचा शॉक लागला आणि माझ्या डोळ्याच्या समोर तो गेला ते तो दिवस मी कधीही जीवनामध्ये विसरू शकत नाही कारण मी काय जगातली कुठलीच आई म्हणजे एक वर्षाच्या मुलाला बावीस वर्षापर्यंत कशी वाढवते हे तुम्ही सुद्धा आई आहे तुम्ही समजू शकता ती दुःख सुद्धा समजू शकता म्हणून लोकांचं दुःख काय असतं हे मी नीट समजू शकते असं वाटतं का की मुलगा गेल्यानंतर आपण ही कामं जास्त चांगल्या पद्धतीनं करू शकू या दुःखातून बाहेर तुम्ही कसं दुःखातून बाहेर पडणं म्हणण्यापेक्षा त्या दुःखाला सोबत घेऊन आपण लोकांना सुखी कसं करू शकू हाच एक विचार घेऊन मी राजकारणात पुढे गेली कारण दुःख कधीही कमी होणार नाही दुःख हे मनातच राहणार आहे परंतु त्याही पलीकडे जाऊन बाकीच्यांचे दुःख वेचण्यासाठीच आपलं आयुष्य घालावं हे मला वाटतं आणि म्हणूनच मी राजकीय जो प्रवास आहे मी पुढे पुढे करते मला बऱ्याचशा आमच्या महिला आहे त्या म्हणतात की हे सगळं होत असताना तुम्ही एकदम बॅलन्स राहता कूल राहता कधी चिडत नाही किंवा महिला महिलांमध्ये कधी वाद झाले तरी तुम्ही चिडत नाही त्यांना मी सांगू शकत नाही कारण जे दुःख मी जाऊन बघितलेलं आहे त्याच्यामुळे मी बॅलन्स होऊन गेली की लाईफमध्ये एक क्षण लागतो की माणूस संपून जातो एका क्षणामध्ये आणि म्हणून माझ्या जीवनामध्ये माझे वडील नेहमी सांगायचे की आपण कोणाचं ना चांगलं नाही करू शकलो तर वाईट सुद्धा नाही केलं पाहिजे अगदीच एक क्षण लागतो हो त्याचं नव्हतं व्हायला तुम्ही त्या त्यातून त्यातूनही बाहेर पडलात खर तर आई म्हणून ही खूप मोठी गोष्ट आहे पण असं जरी असलं तरी लोकांसाठी काम करणं समाजकार्य करणं राजकारण करणं हा चोवीस तासाचा जॉब असतो यातनं बाहेर पडून आता तुम्हाला वाटतं का की त्या घटनेनंतर संध्या ह्या वेगळ्या आहेत आणि त्या घटनेच्या आधीच्या संध्या होता हा थोडी मी जास्त ऍग्रेसिव्ह होती पहिले जास्त ऍग्रेसिव्ह होती आणि ऍग्रेसिव्हपणा माझा बाहेर दिसायचा आता तो ऍग्रेसिव्हपणा आत आहे कारण मी स्वतःहून कधीही कोणाचं नुकसान करावं मी आताच सांगितलं की मी कधीही मनामध्ये नसते जरी मी राजकारण करत असेल तरीही परंतु त्या घटनेनंतर संध्या ही निश्चितच चेंज झाली लोकांचं अजून जास्त दुःख समजून घेण्याची कॅपॅसिटी माझ्यामध्ये आली काँग्रेसच्या खरं तर लिडिंग नेत्या म्हणून सोनिया गांधीकडे बघितलं जातं तर एक महिला नेता पक्ष चालवता आहेत आणि त्याबरोबरीनं आता प्रियंका गांधीही बघ बग, बघत आहेत तर तुम्हाला असं वाटतं का की काँग्रेसमध्ये महिलांना खरंच खूप वाव मिळतो हो निश्चितच मी तुम्हाला जसं सांगितलं की जेव्हा इंदिराजी होत्या तेव्हा सुद्धा आपल्याला माहिती आहे की प्रसार माध्यम मा कमी होती टी व्ही नव्हती तरी प्रत्येक व्यक्तीच्या हृदयामध्ये इंदिराजी होत्या आणि त्यांना इंदिरा माय म्हणून संबोधत होत्या त्यानंतर राजीवजींनी चार्ज घेतल्यानंतर सोनियाजींनी घेतला तर सोनियाजींनी तर इतिहास घडवला सोनियाजींनी या देशाची राष्ट्रपती महिला केली त्यानंतर आपल्या प्रियंकाजींनी यूपीमध्ये मध्ये सुद्धा महिलांना इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये तिकिटा दिल्या हे हा एक इतिहासच आहे आणि काँग्रेसमध्येच हे होऊ शकतं नाही तर तुम्ही बघा की अधिवेशन सुरू आहे मंत्रिमंडळाचा विस्तार झाला एक महिला मंत्री देऊ शकत नाही एक महिला महिला बालकल्याण सारखं सुद्धा खातं पुरुष हाताळतायत याच्यापेक्षा शोकांतिका काय असली पाहिजे आणि त्या सोनियाजींनी देशाचं राष्ट्रपतीपद महिलांना दिलं हे मंत्रिपद देऊ शकत नाही अगदीच या मंत्रिपदाबद्दल म्हणजे महिलेकडे मंत्रीपद असेल तर ते चांगलं चालू शकेल असं तुम्हाला वाटतं हो निश्चितच आपल्याला माहिती असेल की मा, मागल्या मंत्रिमंडळामध्ये यशोमतीताई ठाकूर महिला बालकल्याण मंत्री होत्या आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांनी त्यांची कामगिरी पार पाडली वर्षाताई सुद्धा मंत्री होत्या त्यांनी सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांची कामगिरी पार पाडली तुम्हाला माहित असेल आठ मार्चचं महिला धोरण सुद्धा त्यांनी आणलं शक्ती कायदा सुद्धा त्यांनी आणला महिला असल्या तर निश्चितच महिलांचं दुःख समजून चांगल्या योजना आणू शकतात व अंमलबजावणी करू शकतात यापुढे सव्वा लाखे यांची वाटचाल कशी असेल राजकीय वाटचाल राजकीय वाटचाल हीच असेल की महिलांना जास्तीत जास्त कशी संधी मिळेल महिला राजकारणामध्ये कशा जास्त प्रमाणात येतील युतींना आपण कशी संधी देऊ शकल हीच माझी वाटचाल राहील तुम्हाला आमदार व्हायचं नाहीये बघा मी असं कुठलंही एम्बिशन्स घेऊन राजकारणामध्ये तेव्हाही आली नव्हती आजही नाही माझं एकच ध्येय आहे की मी महिलांना कसं पुढं आणू शकेल हेच माझं एक ध्येय आहे धन्यवाद आपण बघतोय की जर एखादी महिला असेल तर ती महिलेंचे प्रश्न कुठल्या सेन्सिटिव्हिटीने हाताळू शकेल आणि का हाताळू शकेल याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे संध्या सव्वा लाखे आपल्याला दिसून येत आहेत कुठलंही राजकीय समीकरण न ठेवता केवळ जनतेच्या प्रश्नासाठी आणि खरं तर महिलांसाठी त्या हिरहिरीनं रस्त्यावर उतरताना आपल्याला दिसून येतात तुर्तास आपण इथेच थांबूया